इथं बहुजनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करणारा माणूस ज्याचं नाव मनोहर भिडे आहे, मनोहर कुलकर्णी आहे, भडवेगिरी करणारा ह्या भाषेमध्ये, मग मनोहर भिडे हे कोणाची भडवेगिरी करतात हे आमचा बी त्यांना प्रश्न आहे। त्या भिडेंची मिशी कापत असल तर नक्कीच माझ्यासारखा समाजसेवक समाजामधून पैसे गोळा करून त्याला 1 लाख रुपये बक्षीस दिल्या जाईल। जे संभाजी भिडे हे त्यांचं मूळ नावच नाही, कुठंतरी बहुजनांचं नाव घेऊन इथं बहुजनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करणारा माणूस ज्याचं नाव मनोहर भिडे आहे, मनोहर कुलकर्णी आहे, यांनी महाराष्ट्रभर देशभर कुठंतरी समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू केलं आहे। जे आपले देशाचे महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, जसे महात्मा गांधी असतील, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, आणि सर्वांचं श्रद्धास्थान आशास्थान आणि दैवत शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी एकदम क्लेशदायक आणि गलिच्छ भाषेमध्ये आर्वाच्य भाषेमध्ये स्टेटमेंट करतात हे प्रशासनाला दिसत नाही। आणि अनेक यापूर्वीसुद्धा त्यांनी महात्मा फुले यांना देशद्रोही म्हणून संबोधलं होतं, आणि आज रोजीसुद्धा त्यांनी इंग्रजांचा भडवेगिरी करणारा ह्या भाषेमध्ये, मग मनोहर भिडे हे कोणाची भडवेगिरी करतात हे आमचा बी त्यांना प्रश्न आहे। कारण ज्या महाराष्ट्रामध्ये हे महापुरुषांचा महाराष्ट्र म्हणून बोललं जातं त्या महाराष्ट्रामध्ये असे भिडेसारखे शांतता अशांत करण्याचं आणि शांतता भंग करण्याचं काम करत आहेत, या भिडेंच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं होतील, होत आहेत। आणि मी तर बोललेलोच आहे, कोणी जर त्या भिडेंची मिशी कापत असल तर नक्कीच माझ्यासारखा समाजसेवक समाजामधून पैसे गोळा करून त्याला 1 लाख रुपये बक्षीस दिल्या जाईल। मी नवनाथ अबा वाघमारे, समता परिषदेचा माजी जिल्हा अध्यक्ष आणि ओबीसींच्या सामाजिक चळवळीत सदैव काम करणारा कार्यकर्ता आहे। मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव आणि बहुजन बांधवांना आवाहन करतो की जो कोणी ह्या मनोहर भिडे ओबी आपल्या महात्मा फुले आणि महात्मा गांधीसारख्या महामानवावर एक चिखलफेक करण्याचं काम करतो याची जर कोणी मिशी कापत असेल तर मी सर्वांना आवाहन करतो की त्या मिशी कापल्याला कापणाऱ्याला मी समस्त आमच्या समाजसेवकाच्या वतीनं गोळा करून 1 लाख रुपये बक्षीस दिल्या जाईल। बनारस काय वाटतं?